आवाज येतोय का माझा? हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? तिकडला पण आवाज येतो. लोकसाहित्याचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती बघतोय आज आपण, की परंपरेने आपोआप पिढ्या चालत आलेल्या सर्व कथागीतांना कोणी एकच एक कवी कोणी एकच एक कवी किंवा लेखक नसतोच, तर सर्व लोकांचे मनस्थ कृती घडवते. सर्व लोकांच्या स्मृतीत ती टिकते. स्मृतीत ती टिकते आणि लोकजीवनात तिचा प्रवाह अखंड आपोआप चालत राहतो. म्हणून त्या कथांना म्हणायचे लोककथा आणि त्या गीतांना म्हणायचे लोकगीते. हे ना, पूर्वी लोककथा लोकगीते चालायचे, आजही काही प्रमाणात आहेच. तर या लोककथा आणि लोकगीते यांचे निर्माते असतात, त्यांना जागे ठेवायचे कामही लोकमतच करीत असते, म्हणून त्याला म्हणायचे लोकसाहित्य. तर लोकांच्या प्रचारात जशी ही लोकगीते आणि लोककथा असतात, तशाच म्हणी आणि वाक्प्रचार असतात, उखाणे आहाणे असतात, हे सर्व लोकसाहित्यच आहे. तर लोकसाहित्य हा एक जोड शब्द आहे, त्यात दोन शब्द एकत्र आले आहेत, लोक आणि साहित्य. आता आपण आताही लहान मुलांना कथा सांगत असतो ना, कुठले सणवार असले तर आपण काय करतो, उखाणं म्हणत असतो. कधी कधी एखाद्या लिखाणात किंवा बोलण्यामध्ये आपण म्हणी वाक्प्रचार यांचा वापर करत असतो, म्हणजेच हा एक लोकसाहित्याचा प्रकार आहे. तर साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता यासारख्या ललित साहित्यासाठी मराठीत साहित्य हा शब्द रूढ आहे. वाङ्मय हा मराठी शब्दाचा नेमका अर्थ आहे, म्हणजेच वाङ्मय म्हणजेच साहित्य. तर वाणीने वाचेने जे उच्चारले जाते, म्हणजे जे बोलले जाते, ते वाङ्मय. वाक् म्हणजे वाचा, म्हणजे उच्चार शक्ती. म्हणून जे उच्चारले जाते, बोलले जाते, वाणीने युक्त असते, ते वाङ्मय. परंतु जे जे उच्चारले जाते ते लगेच विसरून जाण्याचीही शक्यता असते. त्यापैकी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. म्हणून प्राचीन काळी माणसे मोठ्या प्रमाणावर पाठांतर करी. वेदांसारखे शास्त्र ग्रंथही पाठांतरामुळेच अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहिले. अनेक प्रकारची शास्त्रे टिकून राहण्यासाठी त्यांची सूत्रे ताल लयीत गुंपली, त्यामुळे त्यांचे पाठांतर करणे सोपे झाले. लेखनाची युक्ती माणसाने शोधली नव्हती, तोपर्यंत सगळा भार पाठांतरावर असे. आपण बघा, कविता जर एखादी फक्त अशी वाचली तर लक्षात राहत नाही, पण ती जर तालासुरात जर म्हटली तर ती आपल्या लगेच लक्षात राहत. तर त्यामुळे त्यांचे जीवन जसजसे विकसित होऊ लागले, तसतसे ज्ञान टिकवून ठेवणे आणि त्यासाठी पाठांतरापेक्षा कमी त्रासाची पद्धत शोधणे भाग पडले. त्यातूनच माणसाने लेखनकला लिपी शोधून काढली. या लेखन साधनासही जे येते साहित्य, म्हणजेच जे वाङ्मय लिहून टिकवून ठेवले जाते, ते साहित्य. तर लोक हा शब्द नेहमीच बहुवचनात वापरला जातो. याचाच अर्थ असा की लोक शब्दात समूह अभिप्रेत आहे. कारण की एका व्यक्तीला आपण लोक म्हणत नाही, एक पेक्षा जास्त व्यक्ती असेल त्याला आपण लोक असं म्हणतो. तेव्हा एक व्यक्ती अपेक्षित नसते, लोक हा समूहवाचक शब्द आहे. तर मराठी लोकसाहित्य हा शब्द फोल्कलोर या इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो. हे पेपरला नेहमीच येतात, ज्यांनी नेटसेटची आधी एक्झाम वगैरे दिली असेल. तर लोक हा समूहवाचक शब्द आहेच, पण मराठीत लोकसाहित्याला कुठला शब्द वापरतात? फोल्कलोर. ठीक आहे, तर हा इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो. महाराष्ट्रात साहित्याचे संकलन आणि त्या संबंधीचे लेखन 1858 पासून सुरू झाले. 1920 साली कै विकार राजवाडे यांनी लोकगीते लोककथा हे परिभाषिक शब्द वापरले होते. दत्तो वामन पोद्दार यांनी इंग्रजीतील फोल्कलोर चे भाषांतर म्हणून लोकविद्या हा शब्द वापरलाय. हा फोल्कलोर साठी काय शब्द वापरला आहे? लोकविद्या. कुणी वापरला आहे? दत्त वामन पोतदार यांनी. पेपरला येतात असे छोटे, त्याच्यामुळे हे छोटे छोटे साइड बाय साइड लिहून काढाल. जेव्हा तुम्ही हे वाचाल नोट्स, तेव्हा हे लिहून काढायचे. पुढे यासाठी लोकवाङ्मय हा शब्द वापरण्यात येऊ लागला. त्यानंतर लोकविद्यानंतर पुढे काय वापरू लागलं? त्याला
लोक वाङ्मय तहा शब्द वापरण्यात येऊ लागला आणि त्यानंतर लोक साहित्य हा शब्द वापरण्याचा परिपाठ सुरू झाला। तर दुर्गा साहित्य यांनी सॉरी दुर्गा भागवत यांनी देखील फोलक्लोर यासाठी लोक साहित्य हा परिभाषित शब्द सुचवलेला आहे। कोणी शब्द सुचवलेला आहे? दुर्गा भागवत यांनी। एक तर हे याच्यामध्ये पण येतं, जोड्या लावामध्ये सुद्धा येतात किंवा प्रश्न सुद्धा विचारला जातो। तर लोकयान, लोकसंस्कृती, लोकवार्ता हे पर्यायी शब्द वापरले जातात। लोक साहित्याची व्याख्या करणे कठीण आहे। हा शब्द, हा सामासिक शब्द लोक व साहित्य या दोन पदांच्या संयोगाने बनलेला आहे। महाराष्ट्र शब्दकोशात लोक या शब्दाचा अर्थ जन, मनुष्य, मानवजात, समाज, वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात, राष्ट्र, देश, राज्य, प्रांत, जगाचे, विश्वाचे भाग असे निरनिराळे दिले जातात। अशा प्रकारे हा शब्दकोशात लोक हा शब्दाचा अर्थ दिलेला आहे। लोक या शब्दाला काय म्हणतात? जन, मनुष्य, मानवजात, समाज, एखादा वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात, पुन्हा राष्ट्र, देश, राज्य, प्रांत, जगाचे, विश्वाचे भाग असे निरनिराळे दिले आहेत। आता लोक या शब्दाची भारतीय परंपरा। तर ऋग्वेदातील प्रसिद्ध सूक्तात लोक हा शब्द जन आणि स्थान या दोन्ही अर्थाने वापरला आहे। ऋग्वेदात पुरुष सूक्तात कोणता? जन आणि स्थान या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे। वैयाकरण पाणिनी या आपल्या अष्टाध्यायात लोक, सर्व लोक या पदांचा उल्लेख केला आहे। हे पण लक्षात ठेवा की वैयाकरण पाणिनी मध्ये आपल्या अष्टाध्यायात लोक व सर्व लोक या पदाचा उल्लेख केलाय। भगवद्गीतेत लोक आणि लोकसंग्रह या शब्दांचा वापर अनेक ठिकाणी केलेला आहे। आणि अशोकच्या शिलालेखात लोक हा शब्द व्यापक अर्थाने वापरण्यात आलेला आहे। ठीक आहे, प्रत्येकांनी आपापल्या याच्यात म्हणजे ऋग्वेदात पुरुष सूक्तामध्ये, वैयाकरण पाणिनीमध्ये, भगवद्गीतेत आणि अशोकाच्या शिलालेखात लोक या शब्दाची भारतीय परंपरा आहे ती दिलेली आहे। नंतर लोक या पदाचा अर्थ काय? तर डॉक्टर नागो कालेलकर म्हणतात की लोक म्हणजे एक वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा वर्ग। ही संस्कृती स्वाभाविकपणे जगते आणि निसर्गाला अधिक जवळची आहे। नंतर लोक म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह, जात, वंश, भाषा, व्यवसाय किंवा धर्म यापैकी एक किंवा अधिक समान तत्वे असतात। आता ते लोक साहित्य, आता लोक साहित्याचा हे दिलेलं आहे अर्थ की मानव वंशशास्त्रज्ञ लोक साहित्याची व्याख्या करताना लोक समूहातील परंपरेने चालत आलेल्या प्राचीन अवशेषांवर भर देतात। समाजशास्त्र लोक समूहाच्या भौतिक परंपरेला महत्व देतात। लोकांनी निर्माण केलेले साहित्य म्हणजे लोक साहित्य होय। लोकांनी निर्माण केलेले साहित्य म्हणजे लोक साहित्य होय। लोक साहित्य म्हणजे मीथ, मणी, लोकगीते आणि अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार होय। विशुद्ध मौखिक अलिखित संस्कृतीत सर्व काही लोक साहित्य असते असं कोणी म्हटलंय? बी ए वॉटकिन। स्पिनोझा यांनी म्हटलेलं आहे की लोक साहित्य किंवा लौकिक ज्ञान हे मानवाने युगानुयुगे केलेल्या अनुभवांचे आणि शिक्षणाचे स्वरूप होय। नंतर हार्ट स्कोप्स यांनी म्हटलंय की लोक साहित्य पूर्वयुगीन सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजाचे सांस्कृतिक अवशेष रूप असते। जेम्सन यांनी म्हटलं आहे की लोक साहित्य ही सांस्कृतिक मानव वंशशास्त्राची शाखा आहे। आणि पुरात म्हणतात की लोक साहित्य ही प्रामुख्याने सामूहिक निर्मिती असून परंपरेने चालत आलेली असते। अशा प्रकारे पाश्चात्य विचारवंतांनी लोक साहित्याची व्याख्या इथे सांगितलेली आहे। यातल्या एक दोन व्याख्या थोड्याशा वाचून ठेवा, कधी कधी व्याख्या येतात आणि या व्याख्या कोणी लिहिलेल्या आहेत हे सुद्धा येतं। ठीक आहे, आता लोक साहित्याची लक्षणे काय आहे? लोक साहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते, है ना? की लोक साहित्य जे काही म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, उखाणे आहे, लोकगीते आहे, लोककथा आहे, या सगळ्या काय आहे? मौखिक स्वरूपात येतात, है ना? आपण
तोंडाने बोलत असतो. ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतात, पारंपरिक रीतीने ते चालत येतात. पारंपरिक हा लोकसाहित्याचा महत्वाचा विशेष असतो. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो, त्यामुळे ते लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे एक महत्वपूर्ण साधन असते. मौखिक संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्यच असते. लोकसाहित्य हे भौतिक किंवा मनोमय स्वरूपात असते. लोकसाहित्य हे कला व वाङ्मय यांचे स्रोत आहे. हे लक्षात ठेवायचं की लोकसाहित्य हे कला व वाङ्मय यांचे स्रोत आहे. आता लोकसाहित्याचे प्रकार. शब्द लोकसाहित्य, कथा, गीते, वाक्प्रचार, म्हणी, उखाणी. लोककला आणि लोकक्रीडा यामध्ये नृत्य आहे, नाट्य आहे, वाद्ये, शिल्प, मूर्ती, देशी क्रीडा प्रकार इत्यादी लोककला आणि लोकक्रीडेचे प्रकार आपल्याला दिसतात. त्यानंतर लोकरूढी, लोकभ्रम, लोकरूढी, याच्यामध्ये समज, लोकविधी. म्हणजे लोकसाहित्याचा अभ्यास अनेक शास्त्रांच्या मदतीने करावा लागतो, म्हणून लोकसाहित्याची अभ्यास पद्धती ही आंतरशाकीय आणि समन्वित असते. आता लोककथांची निर्मिती कशी झाली ती बघायचं आपल्याला. तर लोककथांच्या निर्मिती आणि विकासाच्या पाच अवस्था यांनी सांगितलेल्या आहे, आज डॉक्टर सत्येंद्र यांनी सांगितलेले आहे. यांनी त्या पुढील प्रमाणे आहे की कथांच्या निर्मितीत पहिल्या अवस्थेत आदि मानवाने सृष्टीमध्ये ज्या विविध घडामोडी घडतात त्या पाहणे, त्यांचे नामकरण करणे आणि त्यांचा प्रत्यय घेणे या गोष्टी येतात. या प्रक्रियेत आदि मानवाने सृष्टीमध्ये घडणाऱ्या विविध घटनांमध्ये स्वतःच्या मनोवस्थांचा प्रत्यय घेतला, त्यावेळी त्याला सृष्टीच्या व्यापाराचे ज्ञान होते. पूर्वी आदी मानव होते, त्यांना कथा सांगता येत नव्हते, पण त्यांच्या त्या सृष्टीचं आणि व्यापाराचं त्यावेळेस त्यांना थोडस ज्ञान होतं, त्यांचा तो मनोवस्थांचा अनुभव होता. त्यानंतर आदी मानवाला सृष्टी व्यापाराचे जे ज्ञान होते त्या ज्ञानाची दोन रूपे असतात. पहिल्या स्वरूपात हे ज्ञान विकसित होऊन या सृष्टी व्यापाराच्या मूळ वाचक शब्दांना विस्मृत करणे व त्यांना देवत्व किंवा अलौकिकत्व देणे. कथेच्या निर्मितीच्या व दुसऱ्या अवस्थेत हे जे ज्ञान विकसित झाले त्याच वेळी या ज्ञान व्यापारात धर्मभावना किंवा श्रद्धा निर्माण झाली, किंवा सृष्टी व्यापारामध्ये असलेल्या काही घटकांविषयी भय निर्माण झाले. सृष्टी व्यापारातील असे घटक जे मानवी जीवनाला हितकारक आहे त्यांच्या संबंधी श्रद्धाभाव आणि जे बाधक आहेत त्यांच्या संबंधी भय निर्माण झाले. आदि मानवाला सृष्टी व्यापाराचे जे ज्ञान झाले त्याच्या दुसऱ्या रूपात हे ज्ञान विकसित होऊन त्यापासून प्रत्यक्ष जीवन व्यवहाराला मार्गदर्शन करून घेतले. त्यासाठी त्यांनी निसर्गातील घटकांना कथांचे स्वरूप दिले. नंतर लोककथांच्या निर्मितीच्या तिसऱ्या अवस्थेत उपरी निर्दिष्ट पहिल्या स्वरूपाचे ज्ञान दैवत कथांचे आणि धार्मिक आख्यानाचे बनले. म्हणजे जसं जसं घडू लागले तसं तसं ते एक दैवत कथा किंवा धार्मिक आख्यान बनले आणि त्या संबंधी मानवाच्या मनात श्रद्धाभाव निर्माण झाला. त्यातून पुढे विधी कथा स्थिर झाल्या, समाजातील धार्मिक विधीत त्यांना स्थान प्राप्त झाले. दुसऱ्या स्वरूपाच्या ज्ञानाचा स्वीकार जनमानसाने केला. त्यातून नीती शिक्षण आणि मनोरंजन करून घेतले. नीतिकथा त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक लोककथा अस्तित्वात आल्या, रूढ झाल्या, जनसामान्यांमध्ये परंपरेने प्रचलित राहिल्यामुळे त्यात परिवर्तन होत गेले, त्यात नवनवीन भर पडत गेली आणि या लोककथा जनसामान्यांच्या संपत्ती बनल्या. पूर्वी बघत असेल आपण शिवाजी महाराजांच्या वेळी बघित असेल तर जिजाबाईंनी बऱ्याच कथा शिवाजी महाराजांना सांगितल्या, रामाला त्याच्या आईनी कथा सांगितल्या. तर ह्या एक लोककथेचाच प्रकार. तर लोकांमध्ये रूढ झालेल्या या लोककथा परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत राहिल्याने समाज मनाशी त्या एकरूप झाल्या. जे आधी परंपरेने काही पिढीपासून चालत आलेल्या परंपरा त्या आजही आपण मानतोय ना, आणि काही संस्कृतीला आजही आपण टिकवून ठेवलेल्या ज्या लोककथा आहे त्यांना पण आपण आजही आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करतो.
म्हणजेच ते समाज मनाशी ते एकरूप झालेले आहे. त्यातून समाज मनाची अभिव्यक्ती होऊ लागली. सारख्या स्वरूपाच्या इतरही कथा निर्माण झाल्या. काही अशा नवीन लोककथा निर्माण झाल्या ज्यांचा परंपरेने चालत आलेल्या लोककथांशी काहीही संबंध नव्हता. कारण की नवीन नवीन असं निर्माण झालं तर त्या लोककथाशी संबंध नसला तरी पण थोडाफार त्याच्याशी एकरूपणा आलेला दिसून येतो. नंतर आहे लोककथांची परंपरा, भारतीय परंपरा. तर भारतीय समाज हा कथाप्रिय असून तेथे लोककथांची परंपरा फार प्राचीन असून भारतात सामान्य लोकांना कथारूपाने धार्मिक ज्ञान त्याचप्रमाणे ऐतिहासिक आणि विविध ज्ञान देण्यासाठी ऋत्वीज कथा सांगत असत. वैदिक संहितेत अनेक कथांची बीजे उपलब्ध आहेत. ऋग्वेदातील समाज सूक्ते धार्मिक प्रेरणेतून निर्माण झाली असली तरी आख्यान स्वरूपे आहे. गद्य पद्य मिश्रित अशा आख्यानांमध्ये नंतरच्या महाकाव्याचे पूर्वरूप दिसते. ऋग्वेदात 20 तरी संवाद सूक्ते आहेत. पुरुरवा उर्वशी संवाद हे 10व्या मंडळातील एक सुप्रसिद्ध सूक्त आहे. बोधायन, हरिवश, श्रण, श्रौत सूक्त, विष्णू पुराण याचप्रमाणे कथा सरित सागर यात पुरुरवा उर्वशी आख्यान आलेले आहे. लोककथेचे स्वरूप यातून प्रकटपणे दिसून येते. भारतातील प्राचीन काळापासून समाजात प्रचलित असलेल्या कथा आणि आख्याने यांना ग्रंथबद्ध करून ठेवण्याची परंपरा आहे. पारंपरिक कथा मूळ लोकभाषेत प्रचलित होत्या. त्या अभिजात वाङ्मयात संस्कृत भाषेच्या रूपाने आल्या. या प्रक्रियेत डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संस्कृतीकरण अशी संज्ञा दिली. यासंबंधी डॉक्टर केतकर आपल्या प्राचीन महाराष्ट्र सातवाहन पर्व या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात, संस्कृत भाषेत इतिहास लिहिला गेला आहे पण तो लोकस्थिती निदर्शक किंवा विकासदर्शक इतिहास नाही. कारण लोकांचे वाङ्मय क्षेत्रातील प्राय प्राकृतच होते. प्राकृतातील साहित्य एक सर्वसामान्य भाषे आणि हेच मोठे वाङ्मय क्षेत्रातले वर्गापुढे होते. कुरु युद्धापासून बुद्धापर्यंतच्या काळात संस्कृत वाङ्मयाचे संवर्धन होत होते. वैदिकांनी वेदांत वाङ्मय तयार केले आणि त्यातीलच एका वर्गाने सुतवाङ्मयाचे संस्कृतीकरण केले. पैशाची भाषेतील बृहत कथा पालीतील जातक कथा प्राकृत आणि अर्धमागधी या भाषातील चूर्णी यांची संस्कृत रूपांतरे झाली आहेत. यावरून ही प्रवृत्ती स्पष्ट होते. आता ही पैशाची भाषा हे भाषेचे नाव आहे. पैशाची भाषा, पाली भाषा, प्राकृत भाषा, अर्धमागधी भाषा या हे भाषेचे नाव आहेत. ठीक आहे. आणि बृहत्कथा हे पैशाच्या भाषेतील म्हणून बृहत्कथा आलेली आहे. तर डॉक्टर केतकर यांनी प्राकृत भाषांच्या प्रामुख्याने दृष्टीने तीन खंड मानले. एक वररुचित पूर्व काल म्हणजे पैशाची व महाराष्ट्रीयांच्या प्रामुख्याचा काल. वररुचीचा काल म्हणजे मागधी व शौरसेनी यांना महत्व प्राप्त झाले तो काळ. आणि वररुची नंतरचा काल म्हणजे यात प्रामुख्याने पाली व अर्धमागधी भाषांना महत्व आले. पहिले ही पैशाची भाषा होती, त्याच्यानंतर मागधी आणि शौरसेनी, तर पाली आणि अर्धमागधी या भाषांना महत्व आले होते. त्यानंतर एक आपण विश्लेषण घेऊ की लोककथा कोणकोणत्या आहेत. ते एक आहे बृहत कथा. एक बृहत कथा
आता आपण बृहत कथा बघतोय. आवाज येतोय का माझा? हॅलो मॅडम. मॅडम हो मधात 2 मिनिटांसाठी थोडस हे झालेलं होतं, पण त्याच्या आधी आवाज येत होता ना. हो मॅडम. ठीक आहे. आता आपल्याला बृहत कथा बघायचंय. कथेचा एक प्रकार की भारतीय लोककथांच्या परंपरेत बृहत कथेला फार महत्वाचे स्थान आहे. मी आता म्हटलं की पैशाची जी भाषा आहे ती या बृहत कथेमध्ये वापरली जाते आणि ही प्राचीन प्राचीन संस्कृतीमधलं आहे. तर लोककथा संग्रहाचा हा प्राचीन प्रयत्न असून कथेचे लौकिक स्वरूप कायम ठेवणे हा त्याचा एक विशेष आहे. बृहत कथा प्रथम वररुचीने सांगितली आणि ज्यांच्या आधी राजांच्या पदरी जे कथा सांगणारे असत त्यांच्याकडून काही कथा घेऊन कोणातरी आश्रिताने त्यांची पैशाची भाषेत जुळणी केली. पहिले ही बृहत कथा कुणी सांगितली आहे? वर रुची यांनी. ठीक आहे. नंतर त्याची पैशाची भाषेत जुळणी केली. नंतर कथेकडे केवळ कथा म्हणून पाहण्याचे व त्याचे मूळ लौकिक स्वरूप कायम ठेवण्याचे या काळातील संग्रहकाचे धोरण क्रांतिकारी होते यात शंका नाही. बृहत कथेमध्ये कथेसंबंधी जे धोरण स्वीकारले आहे व कथेकडे पाहण्याची जी दृष्टी बाळगली आहे तिचा प्रभाव नंतरच्या मध्ययुगीन कथा वाङ्मयावर मोठ्या प्रमाणात पडला. जैन वाङ्मयात हा प्रभाव विशेषत्वाने दिसून येतो. दुसरा आहे पंचतंत्र. पंचतंत्र हा प्राचीन भारतीय लोककथांच्या संग्रहाचे कथा साहित्यातील स्थान अद्वितीय आहे. या जगप्रसिद्ध प्रसिद्ध कथा संग्रहाचा कर्ता विष्णू शर्मा असून ज्या पाचतंत्रांमुळे किंवा भागांमुळे त्याला पंचतंत्र हे नाव मिळाले आहे. आता पंचतंत्र हे कोणी लिहिलेलं आहे हे पण येतं पेपरला, तर तेव्हा विष्णू शर्मा यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्याची नावं कोणती आहे पंचतर्म? मित्र भेद, मित्र संप्राप्ती, ककौल कथी, लब्ध प्राणाशय. तर 5 तंत्रांच्या प्रमुख गोष्टी सोडून त्यांच्या इतर अनेक उपकथा आलेल्या आहेत. पंचतंत्रातील प्रत्येक तंत्र म्हणजे कथांची एक साखळी आहे. अशा 87 कथा पंचतंत्रात असून त्यातील बऱ्याच प्राणिकथा आहेत. महाभारतातील प्राणिकथापासून प्रेरणा घेऊन विष्णू शर्माने पंचतंत्रांची निर्मिती केली. त्याने आपल्या ग्रंथात व महाभारतातील काही कथा स्वीकारल्या आहेत. त्याने कित्येक विचार आणि श्लोक, रामायण, महाभारत, मनुस्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र यातून घेतले आहे. हे पंचतंत्र आपण लहान मुलांनाही छोट्या छोट्या गोष्टी याच्यातून बऱ्याच सांगू शकतो. याच्यात बऱ्याच 87 कथांचा समावेश आहे. आता हे हितोपदेश पंचतंत्रानंतर वेळ संपल्यावर पुन्हा जॉईन करा. पंचतंत्रानंतर नीती संबंधीच्या कथात हितोपदेशांचे स्थान आहे. या ग्रंथाचे लेखक नारायण पंडित असून तो बंगालचा राजा धवलचंद्र यांच्या आश्रयाने राहत असे. आता हितोपदेश यांचे लेखक कोण आहेत? नारायण पंडित. तर हितोपदेशाची रचना 14व्या शतकाच्या जवळपास झाली. यात अनेक कथा पंचतंत्रातून घेतल्या असून त्याचा उल्लेख स्वतः नारायण पंडित यांनी केला आहे. जोड्या लावामध्ये हे येतात बृहत कथा, पंचतंत्र, हितोपदेश, जातक कथा वगैरे आणि यांना जोड्या लावामध्ये पण येतात कोणी कोणी लिहिले. ठीक आहे. नंतर आहे जातक कथा. तर लोककथांच्या संकलनाच्या दृष्टीने बौद्ध आणि जैन धर्मियांचे स्थान महत्वाचे आहे. गौतम बुद्धानंतर साधारणपणे 150 वर्षाच्या कालखंडात त्रिपिटके लिहून झाली. त्यावरून जातक कथांचे व्यवस्थित संस्करण 3 शतकात झाले असे दुर्गाबाई भागवत यांचे मत आहे. जातक कथा म्हणजे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा. या कथातून नीतीची शिकवण देण्याचा प्रयत्न असून बुद्ध धर्माच्या प्रचारार्थ लिहिल्या गेल्या. भारत आणि भारताबाहेर प्रचलित असलेल्या अद्भुत कथा, नीतिकथा, प्राणिकथा, आख्याने, विनोद कथा इत्यादी कथा साहित्यांचा संग्रह करून त्यांचा उपयोग बुद्ध भिक्षुकांनी धर्मप्रचारासाठी करून घेतला.
जातकाच्या 550 कथा आहेत असे दुर्गाबाई भागवत यांनी सिद्धार्थ जातकाच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. आता लोककथांचे वर्गीकरण कसं केलेलं आहे, तर लोककथांच्या रचनेच्या स्वरूपाच्या आणि विषयाच्या दृष्टीने वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी आणि संकलकांनी केला आहे. तरीही सर्व प्रकारच्या कथांचा अंतर्भाव होऊ शकेल असे निर्दोष वर्गीकरण अजून व्हावयाचे आहे. लोककथांची भाषा आणि रचना याच्या दृष्टीने लोककथांचे वर्गीकरण करता येते. रचनेच्या दृष्टीने लोककथांचे दोन प्रकार होतात, एक गद्यकथा आणि एक गीतकथा. गद्यकथा म्हणजे लिहिलेली असलेली है ना, आणि गीतकथा म्हणजे आपण मौखिक दृष्टीने म्हणतो. तर काही कथा या गद्य आणि पद्य या सीमारेषेवर असतात. गद्य म्हणजे आपण सूर ताल लयामध्ये म्हटलं जातं ते, आणि पद्य म्हणजे सरळ सरळ लिहितो, गद्य म्हणजे सरळ सरळ लिहितो. तर त्यांची भाषा चूर्णिकासारखी असते, त्याला कहाणी म्हणतात. रचनेच्या दृष्टीने लोककथांचे 5 वर्ग पडतात. प्रत्येक वर्गातील कथेचे स्वरूप निरनिराळे असते. नुसती कथा म्हटलं तर ती गद्य भागात येतो, आणि कविता म्हटलं, लोकगीत वगैरे म्हटलं की ते पद्य प्रकारात येतो. तर कथेचा शेवट यात साम्य असले तरी त्यातील घटनांची मांडणी निरनिराळी असते. लोककथांचे मूल घटक आहेत की कोणतीही लोककथा घेतली तरी तीत पुढील गोष्टी दिसून येतात. कथेतून व्यक्त होणारे लोक किंवा कथा निर्मितीच्या मुळाशी असलेले समाज मानस, लोककथेतून समाज जीवनाचे जे दर्शन घडते त्यातून लोक स्वभावाचे अनेकालीन स्तर दिसून येतात. प्राचीन संस्कृतीचे अवशेष रूप लोककथेत प्रकट होतात. कथा कोणत्या तरी एका कथारूपांमध्ये जाते. लोककथेत मानवी, अतिमानवी अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती दिसतात. लोककथेमध्ये प्राणीही आढळतात. ही पात्रे व्यक्तिमत्व संपन्न असत नाही, तर त्यांचे बहुधा ठराविक नमुने असतात. लोककथेमध्ये अनेक कल्पना बंध असतात. हे कल्पना बंध अनेक कथात सारखे असू शकतात, त्यांची रचना मात्र प्रत्येक बाबतीत निराळी असते. घटना या कथेतील महत्वाचा घटक आहे. लोककथांचा अभ्यास केल्यावर असे दिसते की त्यापैकी कितीतरी कथांमध्ये समान कथा विशेष किंवा कथा बीजे असतात, त्याला मूलकथा असेही म्हणतात. हे पण येतात. मूलकथा म्हणजे काय, तर जेव्हा लोक कितीतरी कथांचा म्हणजे कथांमध्ये समान कथा विशेष किंवा कथा बीजे असतात, त्याला मूलकथा असे म्हटल्या जातो. कथेमध्ये वातावरण निर्मितीला खूप महत्व असते. तर राक्षसांच्या घराचे वर्णन, मायानगरीचे वर्णन, ही वर्णने अशी करतात की ज्यामुळे ते चित्र डोळ्यासमोर उभे राहावे. लोककथेत वातावरण निर्मितीला महत्वाचे स्थान असते, त्याशिवाय कथेकथन परिणामकारक होत नाही. कुठली ज्या कथा असतात त्याच्यामध्ये काल्पनिकता जास्त असते ना, कल्पनेने या कथा निर्माण केल्या जातात. तेव्हा मग तेव्हा राक्षसांचं घराचं वर्णन, मायानगरीचं वर्णन, आपण लहान मुलांना जेव्हा सांगत असतो तेव्हा एका राक्षसाची गोष्ट सांगत असतो, मग तिथलं वर्णन असं रंगवत सांगत असतो. म्हणजे असं हे कथेचे वैशिष्ट्य असतात. तर लोकसाहित्याचे आता अभ्यासक आणि त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहेत ते बघा. आणि हे सगळे ग्रंथ एकदा छान वाचून काढायचे. डॉक्टर राजी ढेरे यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत खंडोबा 1961 मध्ये, लोकसंस्कृतीचे उपासक 1964, संत आणि समाज 1964 मध्ये लिहिलेले आहे, लोकसंस्कृतीची क्षितिजे 1971, चक्रपाणी 1977, लज्जा गौरी 1978, नंतर संत आणि लोकसाहित्य काही अनुबंध 1978 मध्ये लिहिल्या, श्री विठ्ठल एक महासमन्वय 1984, लोकसाहित्य शोध आणि समीक्षा 1990 मध्ये लिहिल्या, प्राचीन वाङ्मय शोध आणि संहिता 1991, आणि लोकदेवतांचे विश्व. हे सर्व साहित्य म्हणजे सर्व ग्रंथ डॉक्टर राजी ढेरे यांनी लिहिलेले आहे. आता डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याचे अंतप्रवाह, लोकसाहित्याचे प्रवाह, गावगाड्याबाहेर सांकेतिक गुप्त भाषा परंपरा व स्वरूप, लोकरंगकला, मांग व त्यांचे मागते, एस्पेक्ट्स ऑफ फोल्कलोर,
इत्यादी प्रभाकर मंडे यांचे साहित्य आहेत. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेषा, धर्म आणि लोकसाहित्य 1975, लोकसाहित्य 1960, आम्ही आदिवासी 1952, अस्वल कदम हे लिहिलेले आहे. आणि हा जो लोकसाहित्य हा भरपूरदा पेपरमध्ये आलेला आहे की दुर्गा भागवत यांनी कुठलं साहित्य लिहिलं आहे, तर हे लोकसाहित्य लिहिलेलं आहे. ठीक आहे. जोड्या लावामध्ये पण बरेचदा आलेला आहे सेटनेटमध्ये. डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी मराठीतील स्त्रीधन, उखाण्याचे वैभव, आमची गाणी, जा माझ्या माहेरा, जाई मोगरा, स्त्रियांचे खेळ आणि गाणी, भांगपुरा, जनलोकाचा सामदेव, कुळाचार, काशी वनारशी, एक होता राजा, कुलदैवत, सांगीवांगी, आदिवासींचे सण उत्सव, मराठी लोककला, महाराष्ट्र व साहित्य, लोकभाषा व संस्कृती हे आलेले आहे. लोकसाहित्य शब्दकोश, ठीक आहे, यातलं विचारतात. ठीक आहे, हे करून सगळे वाचून ठेवायचे. मी एकदा तुम्हाला हे करून देते, वाचून सांगते. डॉक्टर शरद विवहारे यांचं साहित्य आहे की लोकसाहित्य उद्गम आणि विकास, लोकसाहित्याचे रंग आणि रेखा, लोकवाङ्मय रूप स्वरूप, मराठी लोकगीते स्वरूप व विशेष, लोकधर्मी नाट्याची जडणघडण, मराठी स्त्रीगीते. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्य एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, लोकसाहित्य आकलन आणि आस्वाद, लोकसाहित्य कला विचार, लोकसाहित्य बदलते संदर्भ बदलती रूपे, इतिहास आणि लोकसाहित्य. वी का रजवाडे यांनी सूर्यनारायणाची कहाणी, सज्जनगडावरील लोकगीते, राधा माधव विलास चंपू, मैकावतीची बखर, विवाह संस्थेचा इतिहास हे पण आलेलं आहे एकदा. आणि हे पण ठीक आहे, मैकावतीची बखर. त्यानंतर आहे वामनराव चोरघडे यांनी कुठलं साहित्य लिहिलं आहे, तर साहित्याचे मूलधन 1938 मध्ये, सुनबाई, पुनर्जन्म, कष्टाची राणी, चंपा राणी, भाग्यवती, अंबोली. डॉक्टर नागो नांदापूरकर यांनी मराठीचा मोहर, माहेरचे मराठी, मराठी स्त्री रचित रामकथा, दासोपंतांची पासोडी, राष्ट्रकुल कुटकालीन ताम्रपट, मायबोलीची कहाणी, छत्रपती शिवरायांच्या हस्तलिखिता संबंधी. श्री व्यंकटकर यांनी भारतीय समाजशास्त्र आणि प्राचीन महाराष्ट्र भाग 1 व 2, महाराष्ट्राचे काव्य परीक्षण, महाराष्ट्राचे काव्य परीक्षण हे सुद्धा येऊन गेलेलं आहे जोड्या लावामध्ये. ठीक आहे. साने गुरुजी, भारतीय संस्कृती स्त्रीगीते यांचं पण आलेलं आहे. कमलाबाई देशपांडे ओ पौरुषीय वाङ्मय हे पण आलेलं आहे. ते सगळे पुन्हा करून